नमस्कार आरोग्य संदेशा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण पाहतो पित्त गॅस ॲसिडिटी पोट साफ न होणे या समस्या दिवसेंदिवस वाढत असून याचे प्रमाण वाढतच आहे फ्रेंड्स पित्त ही एक अशी समस्या आहे की यामुळे आपल्याला इतरही अनेक आजार होतात विशेष म्हणजे याचा जर वेळीच उपाय आपण नाही केला तर कालांतराने उपाय करूनही त्याचा फायदा फारसा आणि लवकर होत नाही अशी ही गंभीर समस्या या उपायाने नाहीशी करण्यासाठी आणि इतरही अनेक आजार समस्या उद्भवण्याआधीच आपण त्या नाहीशा करू शकतो या गंभीर समस्या नाहीशा करण्यासाठी जर तुम्ही हा घरगुती उपाय केला तर फ्रेंड्स पित्त तर नाहीशी होईलच शिवाय पित्तामुळे होणाऱ्या अनेक समस्या देखील तुमच्या नाहीशा होणार आहेत चला तर मग पाहूया असा हा बहुगुणी उपाय तर फ्रेंड्स या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कडीपत्ता ताजा आणि हिरवा कडीपत्ता आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे असा हा कडीपत्ता अर्धी वाटी आपल्याला काढून घ्यायचा आहे हा स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून परत साध्या पाण्याने दोन वेळेस आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच या पानाचा वापर आपल्याला करायचा आहे दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेली ही पाने मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायची आहेत फ्रेंड्स यामध्ये अगदी थोडेसे पाणी मिक्स करून याचा रस आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे फ्रेंड्स हा तयार रस आपल्याला या ठिकाणी गाळून घ्यायचा आहे गाळल्यानंतर यापैकी चार चमच रस आपल्याला घ्यायचा आहे असा हा चार चमच रस सकाळी उठल्यानंतर आमोशापोटी आपल्याला प्यायचा आहे आणि त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी आपल्याला प्यायचे आहे फ्रेंड्स या उपायाने तिसऱ्या दिवशी तुम्हाला फरक पडलेला दिसेल तर नियमितपणे जर पंधरा दिवस हा उपाय तुम्ही केला तर पित्त व पित्तापासून होणाऱ्या इतरही अनेक समस्यांपासून तुमची नक्की सुटका होईल अशा प्रकारे फ्रेंड्स काहीही खर्च न करता फक्त हा घरगुती उपाय करा आणि पित्त व पित्ताच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका करा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद